बेबी सरकार तो सब्जेक्ट काढून तू माझा डोका फिरू नको। बायको ही अपमान करण्यासाठी असते अशी परंपरा आहे आपल्याकडे। मला वाटलं तुम्ही विसरलात। लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी तुमचा वाढदिवस कधीतरी विसरली आहे का? सकाळी मी तुझ्याबरोबर खूप रोडली वागलो ना, पण शाला काय करू, मी पण टेंशन मध्ये होतो ना। म्हणजे मी काय बोलतो माझ्या मलाच काय कळत नव्हतं गं। हा सदानंद विभूते नाव माहिती आहे ना? हो। हा तुमचं मदत करणार, हा तुम्हाला मदत करणार। अपराधी मी आहे वंदना, मी तुम्हा दोघींचाही अपराधी आहे। हेलो मम्मा। बोल बेबी, व्हाट अ प्लेझंट सरप्राइज। तू कसा काय फोन केला? सरप्राइज का? मी तुला कॉल करू शकत नाही का? अगं नाही नाही, तसं नाही आहे। आपल्याला फोनवर बोलायची कधी वेळच येत नाही ना, म्हणून म्हटलं। आणि मी इकडे येताना सगळ्यांना घरी सांगून आले होते की मला कुणीही फोन करायचा नाही म्हणून, म्हणून म्हटलं। बोल, बरी आहेस ना? हो आई। अगं सहज तुझी आठवण आली म्हणून कॉल केला। जेव्हा स्वतःच्या आयुष्याचा स्वतंत्रपणे विचार करते ना, तेव्हा तुझं स्ट्रगल कळतं ग मला। किती केलंस ना तू आमच्यासाठी। अरे बाप रे, आज आमची छोटीशी बेबी एकदम मोठ्या माणसांसारखं बोलायला लागले। पण थँक्स, थँक्यू सो मच मला समजून घेतल्याबद्दल। अर्थात हे होणार होतच, कारण एक स्त्रीच स्त्रीचं मन समजून घेऊ शकते। पण हा प्रॉब्लेम नाही आहे, खरं कारण काहीतरी वेगळं आहे। काय झालंय बेबी, पैशांची गरज आहे का? नाही नाही अगं, खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे मला। मी सांगते ना, आणि मी कुठे तुझ्यासारख्या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेते। नाही खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे। तसं काहीच नसतं ना बेबी, तर मला समजावून सांगायला तू इतकी बडबड केली नसती। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आई आहे मी तुझी। आईला न सांगताही सगळ्या गोष्टी कळतात मुलांच्या। तुला मला सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण काहीतरी नक्की झालं। नाही मला बाहेर जायचं, मी ठेवते, नंतर बोल। बेबी बाय। आई आम्ही आलोय गो। बस अरे बसा बसा। हा नमस्ते। नमस्कार नमस्कार, बसा ना। बेबीनी मला सांगितलं आपण जरा स्पष्टपणे बोललो ना, तर आपल्याला निर्णय घेणं सोपं जाईल। त्याचं काय नाही, म्हणजे मी आणि बेबींनी आम्ही दोघांनी लगीन करायचा निर्णय घेतला। अच्छा,
तुम्ही निर्णय घेतलायत का? मग आमचा विरोध असला तर तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकणार आहात? आई तो काय बोलतो तर बेबी प्लीज प्लीज मी त्यांच्याशी बोलते. हे बघ फारुख, लग्न ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यातली खूप महत्वाची घटना आहे. आपल्या समाज व्यवस्थेत अतिशय महत्वाचं स्थान आहे लग्नाला. आणि लग्न म्हटल्यावर बंधनं आलीच. खूप मोठं बंधन आहे ते. मला असं वाटतं मला काय म्हणायचंय हे तुम्हाला दोघांनाही समजतंय. आई मी काय बोलू का? बोल. आई जर तो आपल्यातला असता तर तू हा असा विचार केला असतास? बेबी अग, तुला मित्र असू नयेत, तू बाहेर मोकळेपणानं वागू नयेस, अशा बुरसटलेल्या विचारांची नाही आहे मी. हे बघ बेबी, प्रत्येक समाजाच्या काही चालीरीती असतात आणि त्या वेगवेगळ्या असतात. या चालीरीतींचा तुम्हाला दोघांनाही त्रास होऊ शकतो, त्या जाचक ठरू शकतात तुम्हाला दोघांना. आणि तुझ्या घरच्यांची जर संमती नसेल तर सगळंच बेबीला त्रासदायक ठरू शकत. अतिशय शांतपणे विचार करा आणि निर्णय घ्या. तुझ्या घरच्यांची या लग्नाला संमती आहे? काय ना, म्हणजे माझी मम्मी डॅडी बोलते की आपला समाज हे लग्न मान्य नाही करणार. आपला समाज ना लय मोठा आहे. म्हणजे त्यांनी तुमच्या लग्नाला संमती दिलेली नाही? यस. मग तुम्ही त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न करणार आहात? नाही, आम्ही कोणाच्याही मनाविरुद्ध जाऊन लग्न करणार नाही. मग तसंच असेल तर आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू. आणि तरी सुद्धा जग तुमच्या विरोधात गेलं तर त्याला टक्कर देण्याची हिम्मत आहे तुमच्या? बघा, या गोष्टीचा अजून तुम्ही विचार सुद्धा केलेला नाही. कमाल आहे. कसं काढणार आता हे असं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू? तुम्ही कधी पुढच्या आयुष्याचा विचार केला? या वयात प्रेम वगैरे होतं, पण खरा विचार पुढच्या आयुष्याचा करायचा असतो. त्याचा विचार व्हायला हवा ना गांभीर्याने. तुमच्या मुलाबाळांनी काय करायचं त्यांचा विचार केलाय कधी? त्यांनी कुणाचं नाव लावायचं वडील म्हणून? कायद्यानं त्यांना तुझं नाव लावता येईल? सोपं म्हणून प्लीज प्लीज शांतपणे विचार. घाई घाईत निर्णय घेऊ नका. आई मी फारुखला सोडू नये. ओके. बेबी फोन उचल. बेबी हॅलो. हॅलो मम्मा. अगं मला बाहेर जायचं आहे, उशीर होईल. हो माहितीये मला, थोडा वेळ आहे ना तुझ्याकडे. माई
तुला मला प्रॉब्लेम सांगायचा नसेल तर सांगू नकोस, पण एकदा स्त्रीने संसार सुरू केला ना की तिला सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. खर्चासाठी तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ येतात, छोटे छोटे प्रॉब्लेम्स पण खूप मोठे वाटायला लागतात. पण आपल्या स्वकष्टाने ते प्रॉब्लेम्स सोडवले ना की मग छोट्या प्रॉब्लेम्स मधनं सुद्धा डोंगरा एवढा आनंद मिळतो. हे बघ, जेव्हा एखादा प्रॉब्लेम समोर येतो ना तेव्हा तो त्याचं सोल्युशन घेऊनच येतो. घाबरून जाऊ नकोस, खंबीरपणे उभी. सो प्लीज डोंट वरी. थँक्यू आई. तुला माहित नाहीये तू आता जे काही बोललीस त्याचा मला पुढे किती उपयोग होणार आहे. मला खूप आधार मिळणार आहे याचा. किती सोप आणि सखोल पण मनापासून बोलतेस ग तू. आय प्रॉमिस मी घाबरणार नाही. आय विल फाईट. गुड, व्हेरी गुड. ठेवू आता फोन आणि पैसे करू का अकाउंटवर ट्रान्सफर? नको, पण तशी गरजच पडली तर सांगेन मी तुला. ओके, बाय बेबी. बाय, टेक केअर. बेबी आले. पुली, आता तू झोप, आम्हाला महत्वाच्या विषयावर बोलायचंय आणि त्यातलं तुला काही कळणार नाही आणि कळलं तर वाईट वाटेल. शहाणी माझी छकुली, झोप. हा मिस्टर आर्य, छकुली झोपली, आता महत्वाच्या विषयावर बोलायला काहीच हरकत नाही. तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना? कुणाच्या मनात काय चाललंय मला कळत नाही आणि हे जर कळलं असतं ना तर ही परिस्थिती आली नसती माझ्यावर. हे बघा मिसेस आर्य, तुम्ही, मी, मिस्टर आर्य, आपल्या तिघांमध्ये खूप विचित्र परिस्थिती निर्माण झाली आणि हा सगळा गुंता सोडवण्यासाठीच आपण एकमेकांची मदत केली पाहिजे. ठीक आहे, मी तयार आहे मदत करायला. स्वप्नगंधा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आता जो काही निर्णय देशील तो आम्हाला मान्य. अगदी बरोबर, पण विषयच माहिती नसेल तर निर्णय काय देणार डोंबल? तुला वंदनाच्या आणि माझ्या मधल्या नात्याबद्दल कल्पना आहे? नाही. तुम्ही कधी नाही मला सांगितलं? आठवलं, वंदना तुम्हीच सांगितलं होतं ना की तुमची आणि आर्यांची फक्त दोस्ती आहे म्हणून. हो खरंय, ते तेव्हा आर्या आणि माझी फक्त मैत्रीच होती. वंदना, त्या दिवशी मी तुम्हाला विचारलं की आर्या आणि तुमची फक्त मैत्री आहे की पुढचं काही पाऊल गाठलंय तुम्ही, तेव्हा तुम्ही मला चार शहाणपणाच्या गोष्टी ऐकवल्यात. हे बघा मिसेस आर्य, त्या दिवशी मी तुम्हाला जे काही सांगितलं होतं ना त्यातला शब्दन शब्द खरा होता आणि आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना तेही सगळं खरंय. माझा विश्वास आहे तुमच्यावर. ते जाऊ दे, आपण मुद्द्यालाच हात घालूया का? मिस्टर आर्या आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे.
मिस्टर आर्या, तुम्ही डिवोर्स पेपर आणले? स्वप्नगंधा, आमचं बोलणं नीट ऐकून घे. मी तुला एकटीला सोडून जगणार नाही. मग काय वंदनाला मारायला सोडणार? मिसेस आर्या, अहो हाच तर गुंता आपल्याला सोडवायचा आहे ना. त्यासाठीच तर आपण इथे जमलोय ना. स्वप्नगंधा, अगं आधी आम्ही काय म्हणतोय ते ऐकून तर घे. तुम्हाला काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोला. तुम्ही बोलेपर्यंत मी एक अक्षरी बोलणार नाही. स्वप्नगंधा, गेल्या काही वर्षात आपल्या मधला संवादच संपलाय. आपल्याला मूल होणार नाही हे कळल्यापासून तू माझ्यापासून दूरच गेली. तू नवरा बायको मधलं नातंही तोडून टाकलंस. त्यात तुझं आजारपण. मी एकटा पडलो. अशा वेळी जर वंदना माझ्या आयुष्यात आली नसती तर मी कोलमडूनच गेलो असतो. मिसेस आर्य, मिस्टर आर्यांनी मला तुमच्याबद्दल, त्यांच्याबद्दल सगळं काही खरं सांगितलं आणि मी त्यांना मैत्रिणीच्या नात्याने सावरण्याचा खूप प्रयत्न केला आणि इथेच मी चुकले. त्यांना सावरताना मी मात्र स्वतःला हरवत गेले. माझ्याकडून खूप अक्षम्य चूक झाली. मी एका लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम करायला लागले. मीही चुकलो. विवाहित असून मी वंदनावर प्रेम केलं. स्वप्नगंधा, मी आता एक गोष्ट तुला अगदी स्पष्ट सांगतो. वंदनाशिवाय मी जगू शकत नाही. आणि तुलाही मी सोडणार नाही. अगं तुला अंधारात ठेवून आम्ही अगदी सहज एकत्र येऊ शकलो असतो. मिसेस आर्य, आमच्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. खरंच आम्हाला क्षमा करा. हे बघा, आम्हाला तुमची फसवणूक करायची नव्हती, पण माझं मिस्टर आर्यांवर खूप मनापासून प्रेम आहे. आणि आता तर मला असं वाटायला लागलं आहे ना की मी त्यांच्याशिवाय नाही जगू शकत. हे बघा, मी खरंच तुमच्याकडे भीक मागते. तुम्ही तुमच्या आयुष्यात मला स्थान द्या. स्वप्नगंधा, खरा तर दोषी मी आहे, तुझा आणि वंदनाचाही. वंदनाचं आणि माझं नातं मी केवळ शारीरिक गरजेपोटी स्वीकारलं. वंदना, मला माहित होत आपल्या दोघांबद्दल नातं स्वप्नगंधा स्वीकारणार नाही. वंदना, ह्या रविवारी जेवायला ये. मलाही विचार करायला वेळ हवाच आहे. तुला मसाल्याची वांगी आवडतात ना? आर्यना पण आवडतात. पण मी केलेली.
छकुले छकुले रडू नकोस, मी आले। अरे वाह, काय टाइमिंग आहे तुझं। हे असं पेपर वाचताना तुझ्या हातचा फक्कड चहा मिळणं म्हणजे सुख आहे नुसतं। तुझ्या पहिल्या पगारातली ही साडी मला खूप आवडली। थँक यू बेबी। खरंच थँक यू। मी तुम्हाला एका चांगल्या कंपनीत नोकरीला लावतो, मी सांगतो त्या पत्त्यावर जाऊन भेटा। तो सदानंद विभूती हा मनुष्य आपल्या आपल्या कामाला आलाय। अगं त्यांनी माझ्यासाठी एका मोठ्या कंपनीत मोठाच्या मोठा जॉब शोधला, माहितीये।